जाणीव आहे पण आपल्या सर्वांना जाणीव आहे कारण आपल्यामध्ये झालेला बदल आहे हा बदल आपण स्वीकारलेला आहे. कुणीतरी म्हटलेलं काय बी रेडी फॉर द चेंज अदरवाईज द चेंज विल चेंज यू. या उक्तीप्रमाणे या प्रशिक्षणाला त्या वेळेला मला सुरुवातीला म्हटलं गेलं जबाबदारी माझ्यासोबत पटांतर आणि मी आणि दोघं आणि मोदींचं अशा ठिकाणी आणि जबाबदारी जबाबदारी पार पाडली. तर अगोदर सुरुवातीला आपल्याला जे काही या प्रशिक्षणाबाबत आपल्याला नकारात्मकता होती तिचा नकारात्मकता व्हायला या प्रशिक्षणामधून विद्यार्थ्यांमध्ये झालेले जे बदल आहेत ते बदल आणि या बदलांना बोलवायचं शिक्षकाने आपल्याला आपली काय भूमिका असावी या भूमिकेबद्दल मला माहिती मिळाली त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये ते परिवर्तन परिवर्तन असं झालं की सुरुवातीला मी विचार करायचो की हा विद्यार्थी आपला वर्तन करतो त्याला राबवलं पाहिजे त्याला वेगळ्या मार्गाने सांगितलं पाहिजे आम्ही विद्यार्थी नव्हतो का आम्ही कार्यक्रम असंच तर बोलतो का असा माझा फुल असायचा. परंतु प्रशिक्षण झाल्यानंतर त्याच्या ज्या भावभावना आहेत त्या समजून घेऊन त्याला कशा पद्धतीने वेगळं मार्गदर्शन करता येईल त्याची जाणीव मला झाली आणि एक मुद्दा आपला याच्यामध्ये होता की व्यसना दिली जायचा की कुमारवयीन अवस्थेमध्ये आपला हा जो विद्यार्थी आहे व्यसना दिली त्याकडे वळतो आणि वळल्यानंतर त्याला त्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जी शिक्षकाची जबाबदारी आहे ती जबाबदारी मी अगोदर पण विद्यार्थ्यांना सांगायचो परंतु माझ्या सांगायचा जो परिणाम असायचा तो मला तितका फार जाणवला नाही. परंतु या प्रशिक्षणाच्या नंतर मी त्याला त्याच्या ठिकाणी जाऊन की आजची त्याची मानसिकता काय आहे या मानसिकतेचा विचार करून त्याला सांगण्याचा प्रयत्न केला त्याला त्याचे डायरेक्टली परिणाम न सांगता मी काय केलं तर एक व्यसनाभिनेता आणि तंबाखू मुक्ती याच्यावरती एक पथनाट्य होतो आणि त्या पथनाट्यामध्ये मुलांना आणि मुलींना सहभागी करून घेतो त्या पथनाट्याची तयारी 3-4 दिवसामध्ये केली आणि ग्रामीण भागामध्ये मी काम करतोय तर या ग्रामीण भागातल्या मुलांना ही संकल्पना नव्यानं होती आणि 17 सप्टेंबर त्या वेळेस मी ते सादरीकरण केलं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी पाऊस बारीक बारीक पाऊस होता त्यामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी अतिशय गटातून सादरीकरण केलं आणि त्या पथनाट्याला भक्ती सुद्धा गावाने दिलं. तेव्हा एक पथनाट्य सादरीकरण झालं झाल्याच्यानंतर त्या मुलांचे जे मित्र होते जे काही व्यसनाच्या आहे थोडेफार त्रास होते जे काही गुटखा खाण्याच्या मध्ये होते काही वेगळं सिगारेट वगैरे होते त्याचा जो कल होता तो या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दूर झाला कारण त्याच्यामधून जे दुष्परिणाम सांगितलेले ते जर डायरेक्टली सांगितलेले असते तर ते इतके प्रभावी झाले नसते तर ते सांगण्याची जी पद्धत होती जे नाट्यीकरण होतं ते नाट्यीकरणाच्या माध्यमातून सांगितल्यामुळं खरोखर प्रमाणिका बदल मला जाणवला. तर प्रशिक्षणाच्या अगोदरची परिस्थिती आणि नंतरच्या परिस्थितीचा जर विचार करायला गेलं तर पूर्वी करिअरच्या